नमस्कार आज विकेंड होता म्हटलं मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनवूयात आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्पेशल बनव्या त्यासाठी मी घरच्या घरी मस्तपैकी मुलांसाठी फ्रेंच फ्राईज बनवले आणि आमच्यासाठी झणझणीत चमचमीत असे मंचुरियन एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत इकडे कसं आपलं भारतासारखं पटकन असं स्ट्रीट फूड मिळत नाही त्यामुळे मग घरच्या घरी असे बनवलेले आहेत तर इकडे मी चार पाच बटाटे घेतलेले आहेत खूप जास्त लांब बटाटा नाही पण फ्रेंच फ्राईजला लांब बटाटा असेल ना तर त्याचे मस्त लांब लांब बनतात पण ठीक आहे तर बटाट्याचे मी साल काढून घेतलेले आहेत सगळ्या बटाट्यांचे पहिल्यांदा मी साल काढून घेते आणि आता आपल्याला ते चिरून घ्यायचे आहेत तर मी असा बटाटा ना उभा चिरणार आहे म्हणजे मस्त लांब लांब फ्रेंच फ्राईज होतात आणि फ्रेंच फ्राईजला नेहमी बटाटा जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चिरा म्हणजे छान लांब लांबच होतील फ्रेंच फ्राइज जास्त जा, जाडही नाही ठेवायचे किंवा जास्त बारीकही नाही मिडियम असे ठेवायचे जास्त जाड ठेवले तर ते कच्चे राहण्याचं चा, चान्सेस असतात आणि बारीक झाले तर ते, ते तेलात लगेच जळतात त्यानंतर ता थंड पाणी घेतलेलं आहे मी थोडे दोन तीन तुकडे बर्फाचे सुद्धा टाकले होते आणि त्यामध्ये थोडा वेळ पोटॅटो ठेवणार आहे म्हणजे कसं एक्स स्टार्च असेल ते निघून जाईल आणि क्रिस्पी व्हायला मदत होईल तर एक पाच सात मिनिटानंतर असे मस्त मी पाणी हे काढून घेते आणि आता ड्राय करून घ्यायचे आहेत ते आपल्याला एका कपड्यावर मी टाकणार आहे स्वच्छ कपड्यावर आणि वरून अलगट टिशू पेपरने टिपून घेईल म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल आणि मॉइश्चर कमी झालं की त्याला कुरकुरीत पण हा येतोच तर हलक्या हाताने टिश्यू पेपरने मी प्रेस करून घेत आहे तसे बघायला गेलं तर बाहेर मिळतातच फ्रेंच फ्राईज पण घरी बनवून मुलांना खाऊ घालणं आणि मुलांनी ते मस्त आवडीने खाणं ह्यामध्ये खरंच खूप सुख आहे आणि जेव्हा मुलं म्हणतात की मम्मा आवडलं तर ते ऐकल्यावर तर खरंच एका मम्मीला काय पाहिजे असतं अजून तर मी थोडंसं ते दीड चमचा टाकलेला आहे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामुळे सुद्धा कुरकुरीतपणा येईल म्हणून तर सगळीकडे मिक्स करून घ्यायचं बस एकीकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे मीठ मी सर्वात शेवटी टाकते जेव्हा तयार होतात फ्रेंच फ्राईज त्यानंतर साईड बाय साईड आवरून पण घेते ओटा म्हणजे कसं नंतरचा वेळ वाचतो तर इकडे बघा तेल तापलेलं आहे जे व्यवस्थित तेल तापवून घ्यायचं आणि मग मीडियम करायचा गॅस आणि मग मस्त तळून घ्यायचे आहेत खूप हाय फ्लेमवर नाही तळायचे नाहीत मग ते वरून गोल्डन होतील आणि आतून कचरट राहील बटाटा तर तुम्ही या स्टेजला असं पण करू शकता की फिफ्टी पर्सेंट आता कुक करायचे काढून घ्यायचे आणि परत तळायचे रीफ्राय करायचे पण मी तसे नाही करते मी एकदाच तळते आणि असे मुलं गरम गरम खाणार आहेत त्याच्यामुळे छान लागतात चवीला आणि फ्रेंच फ्रायज येस गरमागरमच मस्त लागतात तर तीन ते चार मिनिट नंतर असे मस्तपैकी गोल्डन आपले फ्रेंच फ्राईज तळून झालेले आहेत खूप गॅस मोठा नाही ठेवला त्यामुळे आतून बाहेरून मस्तपैकी शिजलेले आहेत म्हणजे तळलेले आहेत त्याचप्रमाणे मी सगळे बटाटे करून घेते आणि थोडं थोडं अगदी तेल सॉरी मीठ भुरभुरणार आहे मी म्हणजे अशी चव छान लागते आता मुलांना द्यायचे त्यामुळे त्यांच्या आवडीच्या प्लेटमध्ये तर झटपट फ्रेंच फ्राईज टोमॅटो केचअप सोबत तयार झालेले आहेत नक्की करून बघा पुढची रेसिपी बघण्याआधी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा तर आता विकेंड स्पेशल नेक्स्ट रेसिपी आहे ती म्हणजे कोबीचे मंचुरियन त्यासाठी मी कोबी घेतलेला आहे बारीक चिरून त्यानंतर दोन प्रकारचे आहे ढोबळ्या मिरच्या गाजर कांद्याची पात कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि वरून जे आपण मंचुरियन फ्राय करू त्यासाठी कांदा चौकोन याच्यात कापून घेतलेला आहे व कोबी पण लांब लांब चिरून घेतलेली आहे त्याचप्रमाणे ढोबळी मिरची चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत आणि आलं लसूणची थोडीशी पेस्ट केलेली आहे तर सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी बारीक चिरलेला कोबी घालत आहे जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये करा मस्त बारीक होतं त्यानंतर सगळे जे काही चिरलेलं होतं ढोबळी मिरची कांदा मिर त्यानंतर साधी मिरची सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक चमचा टाकलेली आहे आलं लसूणची पेस्ट चायनीज म्हटलं की आलं आणि लसूण हे हवंच त्याचीच मेन चव असते त्यानंतर तीन चमचे घातलेले आहे मी इथे मैदा आता हे जर सगळं मिश्रण पकडलं तर माझं जवळजवळ दोन वाटी आहे त्यामुळे त्याला तीन मोठे चमचे मी टाकलेला आहे मैदा आणि दोन चमचे टाकलेले आहे कॉर्नफ्लॉवर मैद्यामुळे बाइंडिंगला मदत होते कॉर्नफ्लॉवरमुळे ते क्रिस्पी कुरकुरीत होतात चवीनुसार घातलेलं आहे मीठ थोडीशी कश्मीरी रेड पावडर आणि हळद आता आपण मीठ टाकलेलं आहे कोबी आहे भाज्या आहेत त्यामुळे त्याला पाणी सुटेल तर सर्वात प्रथम हाताने असं चोळून घ्यायचं आणि मग नंतर लागेल तसं पाणी घालायचं अगदी मला तीन ते चारच चमचे पाणी लागलेलं आहे तर टाकताना थोडंसं अंदाजाने आता कारण प्रत्येक भाजीला किती किती कसं पाणी सुटतं त्यावर डिपेंड आहे तर बस इकडे माझं छान मळून झालेलं आहे जास्त पाणी घालायचं नाही नाही तर मग ते कुरकुरीत होत नाहीत थोडंसं मी हाताला तेल लावलेलं आहे आणि तुम्हाला ज्या साईजच्या पाहिजे त्या साईजच्या छोटे छोटे मंचुरियनचे न्चु बॉल्स आपण बनवून घेणार आहोत तर इकडे मी एकदम मीडियम बनवत आहे तसे झटपट सगळे मी मंचुरियनचे बॉल्स बनवून घेते अगदी व्यवस्थित छान करायचे म्हणजे मग तेलात टाकल्यावर फुटत नाही आणि तेल व्यवस्थित तापवायचं आणि मीडियम मीडियम फ्लेमवर आपल्याला मस्त तळून घ्यायचे आहे स्लो फ्लेमवर नाही तळायचे मीडियम फ्लेमवर पण तेल नीट तापू द्या तेल जर तापलं नसेल तर तेला तक, ते तेलात टाक जेव्हा आपण मंचुरियन टाकू तेव्हा ते तेलामध्ये असे सगळे सेपरेट होतात त्यामुळे तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे त्यानंतर मिडियम गॅस करा आणि मंचुरियन तेलामध्ये टाकल्या टाकल्या तरी टच नाही करायचं साधारण एक मिनिट नंतर तुम्ही असे हलकेशा हाताने आणि हलवून घ्यायचे नाही तर मग काय होईल लगेच झाडायला चिटकत ते आणि मंचुरियन ब्रेक होतो एकही मंचुरियन इथं फुटलेलं नाही मस्त होतात एकदम आतून पण ते छान शिज तळले जातात आणि बाहेरून पण असे मस्त गोल्डन कलरचे होतात तर तीन मिनिट तीन ते चार मिनिटामध्ये छान असे माझे तळून झालेले आहेत त्याचप्रमाणे मी सगळे बाकीचे तळून घेणार आहे खरंच स्ट्रीट फूड म्हटलं ना इंडियाची खूप आठवण येते कारण घराबाहेर पडलं की सगळंच मिळतं मंचुरियन पाणीपुरी पावभाजी अशा वेळेस जेव्हा खावंसं वाटतं तेव्हा खूप आठवण येते खरंच ठीक आहे घरी बनवून खात आहे म्हणून आणि घरच्या बनवलेला घरचं जे पण काही बनवतो त्याचा आनंद खूप चांगला असतो बनवताना आणि खाताना तर त्याहून जास्त असतो तर इकडे मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे दुसऱ्या पॅनमध्ये आणि त्यामध्ये घातलेली आहे एक चमचा आलं आणि एक चमचा बारीक चिरलेला लसूण खूप लाल करायचं नाही आपल्याला हलकसं दोन ते तीन मिनिट सॉटे करायचं आहे फक्त त्यानंतर कांदा आणि ढोबळी मिरची आणि गाजर जे आपण चिरून घेतलं होतं ते हलव परतवून घेणार आहोत अगदी खूप भाजीला चिरतो असं नाही क्रंच त्यामध्ये राहिला पाहिजे चवीनुसार घातलेलं आहे मीठ आणि आता आपण कोबी आणि कांद्याची पात सर्वात नंतर घालणार आहोत कारण ते लवकर शिजून जाते म्हणून आता ते परत येतो मी एक बॅटर बनवून घेते दोन चमचे घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये साधारण पाच ते सात चमचे टाकलेलं आहे पाणी म्हणजे पाव वाटी तयार होली एवढं आणि गिठोळ्या काढून व्यवस्थित मिक्स करायचं त्या मी घालणार आहे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो सॉस एक चमचा शेजवान चटणी होती माझ्याकडे ती आणि तीन चार संसे है, है, है। है ते चार चमचे घातलेला आहे सोया सॉस इथे माझ्याकडे लाईट सोया सॉस आहे त्यामुळे मी थोडं जास्त घातलेलं आहे थोडीशी मिरी पावडर टाकलेली आहे बस आणि परतून घ्यायचं आणि कॉर्नफ्लावरची स्लरी जेव्हा आपण टाकू तेव्हा ते काय करायचं मिक्स व्यवस्थित करायचं ते कारण बेसला ते बसतं त्यामुळे व्यवस्थित स्टर करायचं आणि मग टाकायचं जर थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर अर्धा चमचा कॉर्नफ्लावर जास्त घाला आणि पाणी पण थोडस अर्धा बाउल जास्त घाला पण आमच्या इथे ड्रायच आवडतात त्यामुळे बस दोन, दोन मिनटं ते शिजल्यानंतर कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर आपल्याला आपले मंच्युरियन टाकायचे आहे आणि अगदी दोन ते तीन मिनिट ठेवायचं चवीनुसार मीठ घालायचं सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतात त्यामुळे मीठ बेताने घालायचं बस व्यवस्थित मिक्स करायचं आणि असं झणझणीत चमचमीत आपलं मंचुरियन बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला कधी वाटलं घरच्या घरी झटपट मंचुरियन बनवायचं तर नक्की बनवून बघा खायला तर खरंच खूप मस्त लागतात आणि लसूण टाकलेलं आहे त्यामुळे त्याचा जो फ्लेवर येतो चायनीजच्या याच्यात तो, तो एकदमच भारी लागतो नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नक्की कॉमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा